महिला सेनेचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख प्रमोद भाऊ धानोकर व उपजिल्हा प्रमुख अंकुश पाटील कावटकर, युवा सेना तालुका प्रमुख अभिजित मावळे यांच्या नेतृत्वात गायवाडी येथील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी युवा सेनेमध्ये प्रवेश केला। सदर पक्ष प्रवेश कार्यक्रम दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार पडला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती माननीय बाबूराव पाटील बरबट व शिवसेना उपजिल्हा प्रमुख माननीय गजानन पाटील वाकोडे व शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील बरबट, शिवसेना उपतालुका प्रमुख गणेश पाटील साकरे व उपशहर प्रमुख प्रवीण पाटील बायस्कर, महेंद्र भाऊ भांडे, गणेश भाऊ राऊत, योगेश भाऊ कुंदे यांच्या उपस्थितीत यवदा व गायवाडी सर्कल मधील शेकडो कार्यकर्त्यांनी युवा सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। तसेच यामध्ये युवा सेनेचे उपतालुका प्रमुख पदी यवदा सर्कलचे सागर पाटील वांदे आणि गायवाडी सर्कलचे विलास पाटील साकरे यांची नियुक्ती करण्यात आली। सह्याद्री माझा न्यूज करीता सूरज देशमुख, दर्यापूर। बावीस लोकांची शिवसेना आम्ही मंगलवारवर आहोत, त्यातले दोन बाईक आम्ही इथं हजर आहोत आणि ते तेव्हापासून इथं बावीस लोक होते। इथं काही हजारो लोक जे निवडून आले, त्याचे एवढे मोठे आमदार झाले, एवढी मोठी संख्या। त्यावेळचा शिवसैनिक असा नव्हता घरून आपला भाकर बांधून आले आणि आपल्याला प्रचार करायसाठी गावागावात भिंती लिहिल्या, कोणा पाहिलं नाही, हो येते ना मग चहा पाजते, हो नाश्ता करते। शिवसैनिकाची हे एक खाती आहे, तिच्या तू गळ्यात तो दुपट्टा टाकलेला आहे ना, त्यानं असं वाटतं सण सण करते माणसाने।